नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी देवळांनी फाड या तीन नगर पंचायतीतील 8 जागांसाठी आज रोजी प्रक्रियाला सुरुवात झाली आहे। दिंडोरी येथील नगर पंचायत निवडणुकीच्या 2 जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये 672 मतदान असून येथे एक मतदान केंद्र आहे, तर प्रभाग 16 मध्ये 995 मतदान असून 2 मतदान केंद्र आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर एका केंद्राध्यक्ष, 3 मतदान अधिकारी व 1 पोलीस कर्मचारी असून क्षत्रिय मतदान अधिकारी आहेत। मतदान केंद्राबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश सिंग यांनी दिली आहे। कोरोनाचे सर्व नियम पाळून मतदारांनी सकाळी 7:30 वाजता मतदानाला सुरुवात केली। दरम्यान दोन्ही प्रभागांमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या चुरोशीची लढत होती आहे। प्रभाग क्रमांक 11 मध्ये माधुरी साळुंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, विमल जाधव काँग्रेस पक्ष, अमृता देशमुख अपक्ष, तर प्रभाग क्रमांक 16 मध्ये श्रीराम जाधव राष्ट्रवादी काँग्रेस, गणेश बोरस्ते काँग्रेस, चंद्रकांत राजे अपक्ष अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली। आज निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदान मोजणी होणार आहे, त्यामुळे लवकरच निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे। यात कोण बाजी मारणार हे मात्र अजूनही गुलदस्तात आहे, मात्र यामुळे उमेदवारांच्या दिलकी धडकन वाढली आहे। न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक।